बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत असहकार चळवळ। महात्मा गांधीजी यांनी सुरू केलेली असहकार चळवळ, त्यामध्ये राष्ट्रीय सभेमध्ये एक पक्ष स्थापन झालेला आहे। त्या पक्षाची आपण माहिती घेणार आहोत। त्या पक्षाचं नाव आहे स्वराज्य पक्ष। स्वराज्य म्हणजे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो पक्ष स्थापन झाला तो स्वराज्य पक्ष। कायदे मंडळात प्रवेश करून त्या ठिकाणी ब्रिटिश सरकारची अडवणूक करायची, त्यासाठी कायदे मंडळात प्रवेश करण्यासाठी या पक्षाची स्थापना झाली। त्यामध्ये या ठिकाणी मोतीलाल नेहरू, चित्तरंजन दास यांच्या पुढाकारातून हा स्वराज्य पक्ष स्थापन झाला। बालमित्रांनो, 1922 राष्ट्रीय सभेच्या अंतर्गत ही स्वराज्य पक्षाची स्थापना झालेली आहे। 1922 ध्यानात ठेवा, 1922 हे स्वराज्य पक्ष स्थापन झाला। त्यानंतर 1923 ज्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकामध्ये मध्यवर्ती व प्रांतिक कायदे मंडळामध्ये त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाला अनेक ठिकाणी विजय मिळाला, अनेक उमेदवार त्यांचे निवडून आले। त्या निवडून आलेल्या उमेदवारामध्ये मोतीलाल नेहरू, मदन मोहन मालवीय, लाला लजपतराय, नानजी केळकर इत्यादी महान नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता। देशात जेव्हा राजकीय चळवळ थंडावली होती, तेव्हा कायदे मंडळातील चळवळ स्वराज्य पक्षाच्या या सदस्यांनी त्या ठिकाणी लढवलेली आहे, हे आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं। पहा बालमित्रांनो, अन्याय धोरणांना प्रखर विरोध त्या ठिकाणी केला। जबाबदार राज्य पद्धतीची मागणी ब्रिटिशांकडे स्वराज्य पक्षाने केली, असे वेगवेगळ्या मागण्या त्यांनी त्या ठिकाणी केल्या। त्यासाठी वेगवेगळे ठराव त्यांनी विधिमंडळात संमत करून घेतले। भारतीयांचे प्रश्न सोडवण्यासाठी गोलमेज परिषद बोलवण्याचा ठराव त्यांनी विधिमंडळात संमत करून घेतला। त्याचबरोबर जे राजकीय कैदी ब्रिटिशांच्या तुरुंगात खितपतत पडलेले होते, त्या सर्व राजकीय कैद्यांना सोडवण्याचा ठराव विधिमंडळात मंजूर करण्यात आला। परंतु बालमित्रांनो, तुम्हाला माहितीसाठी सांगतो, ब्रिटिश शासनाने स्वराज्य पक्षाने केलेले बहुतेक सर्व ठराव त्या ठिकाणी फेटाळून लावले। अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वराज्य पक्षाची या ठिकाणी भूमिका आपण या ठिकाणी पाहिलेली आहे। धन्यवाद।